अमरावतीतून कोल्हे हत्या प्रकरणाबाबत कोल्हे हत्या प्रकरणात काँग्रेसकडून गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत। कोल्हे हत्या प्रकरणात यशोमती ठाकूर यांनी गंभीर आरोप केलाय। मुख्य आरोपी राणा दाम्पत्याच्या जवळचा असलेला गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय। तसेच कसून चौकशी करण्याची मागणी ही केली आहे। अठ्ठावीस तारखेला उदयपूरची घटना झाली, पण आमच्या इथे जे भाजप प्रणित आमदार खासदार आहेत त्यांनी 27च पत्र दिलेलं आहे। मग आम्हाला सगळ्यांना या सगळ्या गोष्टीचा डाऊट आहे की कुठेतरी याची लिंक ही वेगळीकडे दिल्लीमध्ये तर त्याचा बेस तर नाही आहे ना, कारण उदयपूरमधला जो हत्यारा मारेकरी आहे तो भाजपाचा कार्यकर्ता निघाला। कोल्हे हत्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागताना दिसतंय। या हत्या प्रकरणात आता अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी उडी घेतली, गंभीर आरोप केलाय। या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी हा राणा दाम्पत्याच्या जवळचा असल्याचा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय। तसेच या प्रकरणी कसून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। छगन, कोल्हे हत्या प्रकरणाला राजकीय वळण लागते, अधिक माहिती। नक्कीच जगदीश, आता जर पाहिलं तर राजकीय हस्तक्षेप या प्रकरणामध्ये वाढत असल्यामुळे याला राजकीय वळण लागलेलंच आहे। नुकतंच जर पाहिलं तर आज अमरावतीच्या माजी पालकमंत्री ज्या होत्या यशोमती ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसह इतरत्र नेत्यांनी देखील आज पत्रकार परिषद अमरावतीमध्ये घेतली आणि यामध्ये राणा दाम्पत्य असतील किंवा खासदार अनिल बोंडे असतील यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत। जो या कोल्हे दाम्पत्याच्या कोल्हे उमेश कोल्हे जे होते त्यांच्या हत्या प्रकरणी जो मास्टर माइंड होता याचा कुठेतरी युवा स्वाभिमानचे रवी राणा असतील किंवा नवनीत राणा असतील यांच्या प्रचारार्थ तो मास्टर माइंड असल्याचं देखील याच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळेच एकंदरीत असं वाटत आहे की हा जो मास्टर माइंड आहे हा राणा दाम्पत्याच्या जवळचा आहे, त्याच्यामुळे राणा दाम्पत्यांना देखील अटकेची मागणी या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आलेली होती। अशी मागणी जी आहे ते काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत दिलीप एडतकर यांनी केलेली होती। यासह अनेक ज्या बाबी आहेत त्या यशोमती ठाकूर यांनी पुढे आणलेल्या होत्या। ज्याप्रमाणे नवनीत राणा खासदार नवनीत राणा यांनी अमित शहा यांना पत्र लिहिलेलं होतं ते 27 जूनला लिहिलेलं होतं आणि उदयपूरची जी घटना घडलेली होती ती 28 जून दरम्यान घडलेली होती। त्यामुळे याचं कुठेतरी तारतम्य जो आहे हा जुळत नाही आहे आणि हे सगळं जे काही दुर्घटना घडत आहेत त्या मोठमोठ्या घटना घडत आहेत याच्यामागे भाजपचा हात असल्याचं देखील एक मोठा गोप्यस्फोट जो आहे तो यशोमती ठाकूर यांनी केलेला होता। हत्या प्रकरणात राजकीय व्यक्ती आल्यामुळे राजकीय वळण लागल्यामुळे या तपासाला काही वेगळं वळण लागू शकतं का? नक्कीच, जर आताची परिस्थिती पाहिली जगदीश तर ती राजकीय वळणावरतीच आलेली आहे। खरं तर उमेश कोल्हे यांची हत्या जेव्हा झाली होती हे संपूर्ण प्रकरण भाजपचे शिवराय कुलकर्णी असतील किंवा अनिल बोंडे असतील यांनीच पुढे आणलेलं होतं आणि यामध्ये नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे हत्या झाली असं त्यांनी दावा केलेला होता, त्यामुळे त्या प्रकरणाला वेगळं वळण लागलेलं होतं। आणि आता जर पाहिलं तर भाजपसह काँग्रेस आणि इतरत्र जे पक्ष आहेत ते या कोल्हे हत्या प्रकरणाला एक वेगळं वळण देण्याच्या मार्गावरती आहेत, त्याच्यामुळे राजकीय गालबोट मात्र या हत्येच्या प्रकरणाला लागलेला आहे असंच म्हणता येईल जगदीश। धन्यवाद छगन दिलेल्या माहितीबद्दल।